Plots for sale at Dhargal. Just 5 kilometers from Mopa Airport. Plot size from 230 to 300 square meters. Starting from just 15,000 rupees per square meter. Call now. ऑफिस ऑफ प्रिंसिपल चीफ इंजीनियर पी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट तुमच्या अंडर येता की येना ना पब्लिक वर्क्स तुम्ही येते बोल तुम्ही येते अंडर येना ऑफिस ऑफ पीसी मजा अंडर येना ना 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 ऑफिस अंडर पीसी यस करेक्ट देयर इज अ डिफरेंस सो यू आर एन एडमिनिस्ट्रेटर नो आई एम यू आर अ डीए यू आर इन डीए डिपार्टमेंट आता एवरी मध्ये आम्ही सांगितलं की आमची जी नोटीस गेली एडवर्टाइजमेंट गेली ती सारखी असेल की आम्ही ती करू आता हे किती झालं त्या रेजिअर फायदा होता इन्फॉर्मेशन पब्लिक आता दोज बोर पास आउट फ्रॉम 2021 हे जे बॅचेचे जे झाला वॉट अ डिसिजन आता दिस अगेन इज अ पॉलिसी डिसिजन आता बहुत वेळा आता जर रिप्रेझेंटेशन जर दिलं आय कॅन पुट इट अप टू द गव्हर्नमेंट इट वुड बी अ प्रॉब्लम टू बी टेकन बिकॉज समज आम्ही कोर्टात जर गेले कम डाउन नोटिफिकेशन बिकॉज दिस इज डायरेक्टली इनजस्टिस अगेन दिस अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट ही एक्झाम तुम्ही कंडक्ट करता आणि त्या नोटिफिकेशन किती म्हणता द पीपल हू हॅव अप्लाइड दॅट टाइम इन 21 ओनली दे आर अलाउड टू सिट फॉर द एक्झाम पण हे दोन वर्ष आपण 2021-2022 दोन वर्षात भुरगे पास आउट झाला त्यांना इन्क्लूड करू ना दिस एक्झाम दावपाचे पहिली जी सेटिंग झालेली हा की फक्त जे भुरग्यांनी पैसे दिले करताय लास्ट वीक तुमचे पोर्टल बी चालू झाला and be the first government department to conduct the exam start selection correct because now that log pwd pehla step ghetla mhanun because bare kaam kele your 368 post khup jan involved ahet tumka hi khabar khupshe amdar involved ahet khupshe mantri involved ahet okay khupshe amdar recommendation dita ki aaple constituency burgyan ghe mhanun direct recommendation dita ki aaple constituency burgyan tu recruit kar mhanun samaj ye stop jaung jay independent organization asun jay staff selection commissioner your process jaung jay ye tumdare mention kar tumhi kara to pehlo demand amto aso astlo ki अप्लाय जे न्यू डिप्लोमा स्टुडंट्स आहेत इंजिनियर स्टुडंट्स आहेत त्यांना अलाव करचे टू अप्लाय अँड अपियर फॉर द एक्झाम सेकंड डिसिजन आमचा डिमांड आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशनांनी एक्झाम जावची अँड थर्ड आमचा डिमांड हा दोन वर्ष झाले विजिलन्स डिपार्टमेंटान कंप्लेंट थी पेंडिंग हा मला खबर ना दोन वर्ष लागतात एक इन्व्हेस्टिगेशन करता दोन वर्ष लागतात दोन वर्ष आधी तर ही कमिटी जी आहे कॉम्प्रोमाइज झालेली आहे तर दिस इन्व्हेस्टिगेशन शुड बी डन बाय अ रिटायर्ड हायकोर्ट जज इंडिपेंडन्सी त्यांना मिळवून जाय जाल्यारूच कोण इन्वॉल्व्ह आहात त्याला सजा मिळवून जाय तू एक्झामिनेशन तुमका सांगता की किती किती चलना म्हणून मातशे बॉन्ड करा सारखे शिस्त घाला ना जाल्यार लोक किती म्हणतले आणि गव्हर्नमेंट किती करतले आमका दिसतले की लास्ट टाइम डबल इंजिन सरकार 70 CR या फावटी डबल इंजिन सरकार 140 CR तुम्ही इकोन घालता हे पोस्ट किद्याक हे तुमचे सगळे गोयचे लोक पीडब्ल्यूडी नावावर घालतात किद्याक पीडब्ल्यूडी एक्झाम कंडक्ट करतात मातशे तू गव्हर्नमेंट त्यांना 35 लाख घेतलेले त्या मंत्री या मंत्री 35 लाख घेतला असता साहेबा हो तुमचा डिपार्टमेंट असतो ना रिक्रुटमेंटचा मात आम्ही तुमचे पायगोडे येला तुमच्याशी नेला तुमच्या खुर्चीकडे येला तुमका रिक्वेस्ट करतो आम्ही तुम्ही एक लीड घ्या आणि हे एनएसयूआय गोवा अलॉंग विथ गोवा प्रदेश युथ काँग्रेस मेट द चीफ इंजिनियर ऑफ पीडब्ल्यूडी रिगार्डिंग द मोस्ट इम्पॉर्टंट इशू विच इज फेस्ड बाय थाउजंड्स ऑफ युथ्स ऑफ गोवा तुम्हें खबर आसते 2021 तना पीडब्ल्यूडी एग्जाम जाली फॉर जेई पोस्ट एंड टेक्निकल असिस्टंट पोस्ट बिकॉज ऑफ मेन्युपुलेशन बिकॉज ऑफ ब्राइब टेकन बाय द मिनिस्टर 35 लाख 30 लाख तेनाचे मिनिस्टरान घेतलेले आणि हे चार्ज तेनाचो आमदार आणि आता तो मंत्री मोन्सेरातान सुद्धा केले की दॅट स्कॅम वॉज 70 crore स्कॅम खुबशे भुरगे कोर्टान सुद्धा केले मागीर ते पोस्ट होल्डार आसले ओके आता तो मंत्री रिएक्झाम करता
री एग्जाम करताना आताचे जे स्टुडंट्स आहात 2021 आणि 2022 त्यांना तो इन्क्लूड करणार. तो हे सिद्ध जाता की थ्रू दीस एग्जाम जे भुरग्याने त्यांना 35 लाख त्या मंत्र्याक दिले, या मंत्र्याने त्यांनी 35 लाख दिला आणि यांना तो अकोमोडेट करू सोदता. त्यांनाचे गव्हर्नमेंटान डबल इंजिन सरकारान 70 कोटीचो स्कॅम केलो, आता डबल इंजिन सरकारान डबल स्कॅम केला, 140 कोटीचो स्कॅम करपाक सोदताय. सो दीस एग्जाम इज डायरेक्टली अ बॅकडोर एंट्री टू दोज पीपल हू हॅव पेड द मिनिस्टर 35 लाख एंड टू अकोमोडेट डेम. सो हे सांगपा खातीर आम्ही हांगा आयिल्ले. आणि दुसरी गजाल म्हटल्यार जेन्ना एडवर्टायजमेंट झालो पेपरांनी रिगार्डिंग दीस पोस्ट, जेईचो खंयच मेन्शन नसलो हांगा. सो जेई ते एडवर्टायजमेंट यांच्यानी करूकच ना. सो म्हाका दिसता गव्हर्नमेंट डझन वॉन्ट टू टेल द यूथ दॅट देर इज अ जेई ओपनिंग, की यांच्यानी जेई पोस्ट ऑलरेडी विकलेले आहा. सो यांच्यानी विकलेले आहा म्हणून हे जेईचे पोस्ट लोकांक सांगूच सोदना. सो कितलेशे भुरगे जे आमचे भुरगे फ्रॉम 21-22 पासआउट झाला, एव्हरी इयर 1500 भुरगे पासआउट जाता, 1500 भुरगे. तो दोन वर्षांत 3000 भुरगे झाले. 3000+ स्टुडंट जे आहा दे आर डिप्रायव्ह बिकॉज दे आर नॉट अलाउड टू सीट फॉर दीस एग्जाम. बिकॉज ह्यो जो गव्हर्नमेंट आहा, ह्यो गव्हर्नमेंट फक्त जे कोण पैसे दिला तांचे खातीरूच काम करता. आणि आता तो जो निलेश काब्राल मिनिस्टर आहा, त्यांना ते मिनिस्टराक लोकांनी घरा धाडलो. आणि ह्यो त्याचो नेबर कुडचोडे, काट्यार पास झालेलो मंत्री, ह्यो काट्यार पास झालेलो इलेक्शनाक ह्यो मंत्री एकाय लोक घरा हाडटले. समज ह्यो सुद्धा 70 कोटीचो स्कॅम केलो जाल्यार यांच्यानी आता 140 कोटीचो स्कॅम करपाचो प्रयत्न आहा. देट इज वाय अ इंडिपेंडंट हाय लेवल कमिटी अंडर रिटायर्ड जज शूड बी फॉर्म आणि इंडिपेंडंट इन्क्वायरी जाऊक जाय एंड एक्शन शूड बी टेकन अगेन्स्ट दोज हू आर इन्वॉल्व्ड. आणि चीफ मिनिस्टर सांगू सोदता हांव, ही इज अ एड्युकेशन मिनिस्टर, ते खबर आहा की भुरगे कितले पासआउट होता इंजिनियरचे. खबर असताना तो त्या भुरग्याक अलाव करना आन्सर करपाक, ते सिद्ध जाता की चीफ मिनिस्टर इज ऑल्सो इन्वॉल्व इन दीस स्कॅम. समज चीफ मिनिस्टर इन्वॉल्व लास्ट स्कॅमान, जाल्यार चीफ मिनिस्टरान ही एग्जाम स्टाफ सिलेक्शन कमिशनान करची, कित्याक कालूच त्याने 2 दीस पयली स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑन केला. तो 15 दीस फुडें ढुकला स्टाफ सिलेक्शन कमिशनान ही एग्जाम करात, ना जाल्यार ह्या एग्जामीन सुद्धा व्हडलो घोटाला आहा, त्या घोटाला आडोवपाक कोणूच शकना. तो स्टाफ सिलेक्शन कमिशन शूल कंडक्ट दी एग्जामिनेशन. दीस इज आर 3 डिमांड्स. फर्स्ट, अलाव द न्यूली स्टुडंट्स. सेकंड, एक हाय लेवल कमिटी जावची. एंड थर्ड, स्टाफ सिलेक्शन कमिशन शूल कंडक्ट दीस एग्जाम.